आपल्या इंग्रजी शाळांमधून गेली 14 वर्ष बेकायदा वसूल केलेली फी 1 महिन्यात परत देण्याची घोषणा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानं अद्याप ती दिलेलीच नाहीये. मात्र ज्या वर्षापासून ती वसूल केली त्या वर्षापासून ती परत न करता 2012 पासून विद्यार्थ्यांना परत देण्यासंदर्भातला अहवाल शासनाला पाठवलाय. 2003 पासून ती देणं बंधनकारक असताना 2012 पासून ती देण्यासंदर्भातील पाठवलेला अहवाल शासनाची दिशाभूल करणार असल्याचा आक्षेप मूलभूत शिक्षण हक्क समितीनं घेतलाय. पालिकेच्या इंग्रजी शाळांमधून गेली 14 वर्ष बेकायदेशीरपणे शिक्षण विभागानं ती वसूल केली असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीनं ही माहिती उघड केली असून या बेकायदा वसुली विरोधात थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्र पाठवून दाद मागितली आहे. बेकायदा फी वसूल करणाऱ्या पालिकेविरोधात मूलभूत हक्क समिती आणि ठाणे मतदाता जागरण अभियानानं आंदोलन पुकारलं होतं. हावत सरकार दरबारी गेला होता. तिथून आदेश आल्यानंतर पालिका प्रशासनानं फी परताव्याचा प्रस्ताव तयार केला. मात्र तो परतावा 2012 नंतर या शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच दिला जाणार आहे. त्यासाठी 125 कोटी रुपयांच्या फीचा परतावा देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय. 1 महिन्यात हा परतावा दिला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र ती मुदत उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना परतावा मिळालेला नाहीये. मात्र या कालावधीतील विद्यार्थ्यांची फी आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च 2 कोटींपेक्षा जास्त असल्याचं अभियानाचं म्हणणं आहे. या शाळांमध्ये 2003 पासून बेकायदा फी वसुली होत होती हे स्पष्ट झाले. त्यामुळे तेव्हापासून शिक्षण घेतलेल्या सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना फी परतावा मिळायला हवा यासाठी समिती आग्रही आहे. मात्र पालिकेनं स्वतःची बाजू लपवण्यासाठी चलाखीनं समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीचं नाव पुढे केलंय. इंग्रजी शाळेतील बेकायदा घेतलेली फी समितीनं 2012 ते 2017 पर्यंत परत मागितली असं सरकारला दिलेल्या अहवालात नमूद केलंय, जे तद्दन खोटं असल्याचं घनश्याम सोनार यांचं म्हणणं आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ज्या वर्षी RTE कायदा अस्तित्वात आला त्या दिवसापासून फी परत दिली जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच ज्या विद्यार्थ्यांना परतावा द्यायचा आहे त्यांचं बँक अकाउंट काढण्याचं कामही सुरू असल्याचं सांगण्यात आलं.